नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी त्याची तयारी करत असताना स्वतःच्या उणीवांची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते आणि त्या उणीवांवर योग्य काम केले की यश आपल्यापासून दूर नसते। क्षेत्र कुठलेही असो, यशाचा हाच मार्ग आहे। हा मार्ग विद्यार्थ्याच्या अभ्यासातील यशाच्या बाबतीतही लागू होतो। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील उणीवा योग्य वेळीच लक्षात आल्यात तर ते त्यावर योग्य पद्धतीने काम करतील आणि त्यांना अभ्यासात यश मिळवणे सोपे होईल। आता हेच बघा ना, विद्यार्थी शाळेत रोज नवीन नवीन चॅप्टर शिकत असतात, पण शिक्षक जे चॅप्टर शिकवतात ते चॅप्टर प्रत्येक विद्यार्थ्याला किती समजला आहे याचे असेसमेंट किंवा मूल्यांकन होत नाही। मूल्यांकन न झाल्याने विद्यार्थ्याला कोणता धडा समजला आहे आणि कोणता समजला नाही हे लक्षात येत नाही आणि हे न समजल्याने त्याच्या अभ्यासाला दिशा देता येत नाही। आपल्याला काय समजत नाही हे जर विद्यार्थ्याच्या वेळीच लक्षात आणून दिले, म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्या कमकुवत गोष्टी लक्षात आणून दिल्यात, तर त्याच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करता येईल आणि त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करता येईल। ह्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रमुख उद्दिष्टांवर आणि मूल्यांकन, विश्लेषण, पुनरावृत्ती म्हणजेच असेसमेंट, अनालिसिस आणि रिव्हिजन या त्रिसूत्रीवर आधारित ग्रोईंग डॉट्स फरक हा उपक्रम मोबाईल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे। ग्रोईंग डॉट्स फरक हा उपक्रम विद्यार्थ्याची सर्वसाधारण आवड, कुतूहल याचा विचार करून तयार केला आहे। त्यात विद्यार्थ्याचे हसत खेळत मूल्यांकन व्हावे आणि ते करत असताना त्याचा जास्तीत जास्त इंटरेस्ट तयार व्हावा हे उद्दिष्ट ठेवून या मूल्यांकनाला काहीसे गेम सारखे स्वरूप दिले आहे। त्यात प्रत्येक चॅप्टरसाठी 3 लेवल आहेत आणि विद्यार्थ्याने एक एक लेवल पार करत पुढे जायचे आहे। यात होते असे की विद्यार्थ्याला किंवा चॅप्टर शाळेत शिकवला गेला आहे तो धडा विद्यार्थ्याने ॲपमध्ये मार्क करायचा आहे। तो धडा मार्क केला की लगेच असेसमेंट लेवल तयार होते। त्या असेसमेंटमधील प्रश्न सोडवल्यानंतर लगेच तो धडा विद्यार्थ्याला किती समजला आहे हे सिस्टमला समजते। जर विद्यार्थ्याला तो धडा कमी समजला असेल तर लगेच त्याला तो धडा परत एकदा समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिली जाते। ती ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यावर त्याच धड्यावर दुसरी असेसमेंट लेवल तयार होते आणि विद्यार्थ्यांनी ती सोडवायची असते। अशा पद्धतीने विद्यार्थ्याची 3 वेळा असेसमेंट केले जाते। येथे ॲक्टिव्हिटी देऊन त्यानंतर परत त्याच चॅप्टरवर असेसमेंट घेऊन विद्यार्थ्याचा खरोखर प्रोग्रेस होतोय की नाही याचा वेध घेतला जातो। अशा असेसमेंटमुळे ॲपमध्ये विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण तयार होते। सब्जेक्ट स्कोअरमध्ये प्रत्येक विषयाचा स्कोअर दिसतो, आपला कोणता विषय कच्चा आहे हे लगेच समजते, तसेच विषयानुसार प्रत्येक चॅप्टर किती समजले आहे याचा स्कोअर दिसतो। प्रत्येक चॅप्टरवरील 3 असेसमेंटमध्ये कशी प्रगती होत आहे याचा ग्राफ समजतो। येथे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक असेसमेंटची आन्सरशीट बघायला मिळते, त्यातून विद्यार्थ्याच्या चुका दुरुस्त करण्यासाठी योग्य मार्ग मिळतो। वीकनेस या विभागात विषयानुसार कोणकोणते धडे नीट समजले नाहीत याची यादी येते। स्ट्रेंथ या विभागात जे धडे व्यवस्थित समजले आहेत याची यादी तयार होते। ज्यावेळी विद्यार्थ्याची या पद्धतीने असेसमेंट आणि अनालिसिस होते तेव्हा त्याला याचे खूप सारे फायदे मिळतात। कोणता धडा किती समजला आहे याचे मूल्यांकन होऊन अभ्यासातील उणीवा समजल्याने विद्यार्थ्याच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते। प्रत्येक धड्याचे सातत्याने मूल्यांकन होत असल्याने अभ्यास योग्य पद्धतीने चालला आहे की नाही हे समजते। रोजच्या रोज सातत्याने स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थी तसेच पालक असमर्थ असतात, त्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासात पार पाडत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी 15-20 दिवसांपूर्वी शिकवलेले विसरायला लागतात, म्हणजे पुढे पाठ आणि मागचे सपाट अशी परिस्थिती निर्माण होते। यावर उपाय म्हणजे रिव्हिजन किंवा रिपिटेशन। प्रत्येक धड्यावरील अनलिमिटेड रिव्हिजन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे रिव्हिजन होते आणि त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्याचे अभ्यास विसरण्याचे प्रमाण कमी होऊन अभ्यास पक्का व्हायला मदत होते। टेक्नॉलॉजीचा वापर करून असेसमेंट, अनालिसिस, रिव्हिजन या त्रिसूत्रीवर आधारित ग्रोईंग डॉट्स फरक हा उपक्रम रोज फक्त 10 ते 15 मिनिटं वापरला तर विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढ निश्चित आहे। अशा प्रकारे वैयक्तिक मूल्यांकनासाठी टेक्नॉलॉजीचा वापर
विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहे. लेवल्स, पॉइंट्स, अवार्ड्स, चॅलेंजेस, रँकिंग यासारख्या गोष्टींमुळे खेळ उत्सुकता निर्माण करत विद्यार्थ्याची खात्रीशीर शैक्षणिक गुणवत्ता वाढविणारा आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित असलेला ग्रोइंग डॉट्स परख हा उपक्रम आपल्या पाल्याला उपलब्ध करून देण्यासाठी प्ले स्टोरवरून ग्रोइंग डॉट्स हे ॲप इन्स्टॉल करावे, डाउनलोड करावे आणि शाळेचा कोड टाकून रजिस्ट्रेशन करावे